नालासोपारा विधानसभा मतदारसंघावर भाजपा पदाधिकारी यांनी दावा केला आहे. 2019 निवडणुकीत महायुतीकडून नालासोपारा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेला सोडण्यात आला होता. पालघर जिल्ह्यातील 6 विधानसभेपैकी नालासोपारा विधानसभा मतदारसंघ हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. 5 लाखांच्या वर या ठिकाणी मतदार आहेत. या मतदारसंघात बहुभाषिक मतदारांची संख्या मोठी आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. 2024 निवडणुकीत नालासोपारा विधानसभा मतदारसंघ हा भाजपला सुटला पाहिजे आणि वरिष्ठ नेत्यांनी तसा निर्णय घ्यावा अशी मागणी भाजपचे नालासोपारा विधानसभा प्रमुख राजन नाईक यांनी केली. ह्या वेळेला 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभेची ही नालासोपारा 132 नालासोपारा विधानसभा नालासोपाराची सीट भारतीय जनता पार्टीलाच मिळेल. भारतीय जनता पार्टी त्यासाठी आग्रही आहे, कारण लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये ह्या विधानसभेतून 71,000 मताचा लीड हा भारती कांबळीपेक्षा जास्त मिळाला आणि 57,000 मतं बहुजन विकास आघाडीपेक्षा जास्त मिळाली. भारतीय रचना पार्टीची संघटनात्मक रचना ह्या विधानसभेमध्ये पूर्ण झालेली आहे. बूथ प्रमुख असतील, सुपर वॉरियर असतील, शक्तिकेंद्र प्रमुख असतील, BLA 2 असतील, अशा प्रकारे संपूर्ण रचना ह्या विधानसभेत झालेली आहे. भारतीय जनता पार्टीलाच ही सीट मिळेल असा ठाम विश्वास मला आहे. दावा सर्वच पक्ष करतात, त्यांचा दावा करणं हे चुकीचं आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. दुसरा प्रश्न जो आपण विचारला की बाहेरील उमेदवार, ह्या नालासोपारा विधानसभेमध्ये सक्षम उमेदवाराची वानवा नाही. मी स्वतः 2014 पक्षाने मला सांगितल्याबरोबर ताबडतोब निवडणूक पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढलो आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून सिंगल भारतीय जनता पार्टीच्या जोरावर 60,000 मतं त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मला मिळाली. त्यानंतर 2019 निवडणूक झाली, बाहेरील उमेदवार दिले, ती सीट शिवसेनेला गेली, त्यांचा पराभव झाला. पण मी गेल्या 35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो, संघटनात्मक काम करतो, गाव पालिकेचा अध्यक्ष तर जिल्हा अध्यक्ष अशा प्रकारे संपूर्ण प्रक्रियेत होतो. 10 वर्ष नगरसेवक गटनेताही म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये मी सर्व लोकांशी जास्तीत जास्त लोकांची माझा संपर्क आहे, संवाद आहे आणि मतदाराशी परिचित आहे आणि अन्य आमचे जे सहकारी कार्यकर्ते आहेत तेही मतदाराचे परिचित आहेत. त्यामुळे बाहेरील उमेदवार इथे देण्याची काही आवश्यकता नाही, पक्ष तसा विचारही अजिबात करणार नाही. मला ठाम विश्वास आहे की इथे सक्षम उमेदवार असताना पक्ष कशाला विचार करेल अशा उमेदवाराचा, बाहेरच्या उमेदवाराचा, की नालासोपाराची काय या वसईतली कुस वांज आहे का? सक्षम उमेदवार इथे आहेत ना, त्यामुळे अशा कुठल्याही उमेदवाराचा पक्ष विचार करत नाही, पक्ष विचार करणारही नाही असा मला ठाम विश्वास माझ्या पक्षाच्या अस्तित्वावर आहे. मला ठाम विश्वास आहे पक्षाकडे उमेदवार मी आणि अन्य लोकही लोकही मागतील, पण पक्ष निवडून येण्याच्या याच्यावरती म्हणजे जो निवडून येण्याचा संभव आहे, जो सर्वे आहे, त्या सर्वेमध्ये येणारा उमेदवाराचा जो उमेदवार येईल त्याचा निश्चितपणे विचार करेल. आणि माझा 2014 मी निवडणूक लढवली होती, 24 मी 19 तयार केली होती आणि मी गेल्या 35 वर्षापासून पक्षाचं काम करतो, 10 वर्ष नगरसेवक गटनेता म्हणून होतो, तर पक्ष निश्चितपणे माझा विचार करेल असा माझा ठाम विश्वास आहे.